नहीं संधि दवडू नका कोणी पडाल मागुनी पस्ताव्यात पडाल मागुनी दंबाचे गाठोडे एकीकडे ठेवा विकल्प सोडावा घातक जो विकल्प सोडावा क्रोधाची ती होळी ज्ञानाग्नीने करा वासनेसी मारा अभ्यासाने वासनेसी मारा गणू म्हणे ऐशा प्रतासी जो पाळी तयासी सांभाळी साई माझा तयासी सांभाळी तयासी सांभाळी साई माझा तयासी सांभाळी अनंत जन्माच्या पूर्वपुण्याने आपल्याला ही अपूर्व संधी प्राप्त झालेली आहे. तरी या संधीचा पुरेपूर फायदा घ्या, नाहीतर मग अजन्म पश्चाताप करण्याची पाळी आपल्यावर येईल. आपल्या सामाजिक प्रतिष्ठा मानाच्या नावाच्या भ्रामक कल्पनांना झटकून टाका. उगाचच उसना आव आणून उभे केलेले हे ढोंग बाजूला सारा. मनातील भरकटलेल्या विचारांना व विकल्पांना तिलांजली द्या. आत्मस्वरूपाचे व परमात्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून देहातील लोभ मोह मद मत्सर क्रोध या विकारांना ज्ञानरूपी होळीमध्ये जाळून टाका. आत्मचिंतनाच्या माध्यमातून वासनांचा नायनाट करा. दासगुरु महाराज म्हणतात की सद्गुरू साईनाथांनी सांगितलेल्या या व्रताचे जे तंतोतंत पालन करतील त्यांचा सांभाळ माझे सद्गुरू साईनाथ करतील, याचा अनुभव मला आला. मागच्या वर्षी साईनाथांच्या कृपेने पंढरपूरला पायी जाण्याची माझी इच्छा बाबांनी पूर्ण केली. खूप काही शिकायला मिळाले. वाटेत चालताना एक अनुभवी वारकरी भेटले. मी त्यांना म्हणाले, बाबा तुम्ही दरवर्षी वारीला जाता, तुमचा अनुभव मोठा, मला जीवनातील चांगला सल्ला द्या. ते म्हणाले, बाई ग भांडी साफ केली का कधी? मी ह्या प्रश्नांनी हैराण होऊन मान खाली घालून म्हणाले, हो साफ केलीत म्हणजे नेहमीच करते. ते म्हणाले, ठीक आहे मग काय शिकलीस तू? मी काहीच उत्तर दिले नाही. ते हसून म्हणाले, भांडी बाहेरून कमी आणि आतून जास्त साफ करावी लागतात, बस हेच जीवन आहे. ओम साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ.